नमस्कार, आपण पाहता यूथ लीडर न्यूज, मी दीपक चव्हाण। पाहूया आजची ठळक घडामोड। यांनी माझ्यावर फोनवर संपर्क साधला होता आणि MLC साठी त्यांनी मला प्रस्ताव ठेवला होता आणि तुम्ही काँग्रेस बरोबर हवा असं सांगितलं होतं, पण मी त्यांना स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि मी त्यांना सांगितलंय की मी लढणारच आहे। कारण मी पहिल्या वेळेला सुद्धा तुम्हाला प्रेसला हेच सांगितलं की पहिल्यापासून माझी भूमिका हीच आहे की मला ह्या वेळेला लढायचंच आहे आणि ही जनतेची आणि आमच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे, त्यामुळे मी याच्यावर ठाम आहे। विशाल पाटील च्या प्रचारात तुम्ही होता वगैरे, आता तुमच्या तुमचा पाठिंबा, त्यांचा पाठिंबा तुम्हाला असणार काय? कसं विशाल पाटील हे मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं माझ्या बरोबरच असतील आणि ह्या आता सुद्धा येत्या 5 तारखेला आपली सभा इथे काँग्रेस कमिटी समोर होणार आहे 10:30 तर तेव्हा सर्व पुरोगामी विचारांची लोक आमच्या बरोबर असणार आहे आणि विशाल पाटील त्या स्टेजवर नक्की असतील। विश्वजीत कदम आमदार आहे, ते सुद्धा तुमच्या सोबत असणार आहेत। जिल्ह्यातले काँग्रेस म्हणजे सगळे नगरसेवक आणि सगळे कार्यकर्ते, पंचायत समितीचे असू दे, जिल्हा परिषदचे असू दे, सगळेच आमच्या बरोबर आहेत। उद्या महाराष्ट्राचे प्रभारी येणार असं सांगितलं, ते संभाव्य दौरा त्यांचा निघतोय सर, तर तुमचं कळवले का त्यांना की आमची बंडखोरी ठाम आहे, त्यांनी यावं असं काय किंवा नाही यावं? नाही, आम्ही त्यांना कळवलेलं आहे की आमची बंडखोरी ठाम आहे, त्यामुळे ते बहुतेक येणार नाही। काय भेटीचा प्रस्ताव आला तर काय, आपण जर आलेच आणि भेटीचा प्रस्ताव आला? नाही, आपलं ठरलेलं आहे त्यामुळे भेटीचा प्रस्ताव करायचा प्रश्नच नाही। आणि आले तरी त्यांना आम्ही भेटणार आणि सांगणार की आम्ही आमच्या विचारावर थांबू। आपण मगाशी म्हटलं एक महिला म्हणून आपण महिला म्हणून अनेक लोक त्रास देत आहेत, राजकीय त्रास देत आहेत एक महिला म्हणून, तर त्या महिला म्हणून कसा या संधीचा फायदा आता आपण करणार आहात जनतेसाठी? नाही, महिला म्हणून मी उमेदवारी मागितली होती कारण पश्चिम महाराष्ट्रात एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही आणि सांगलीमध्ये प्रथमच एक महिला उमेदवारी मागितली आहे आणि मला वाटतं की काँग्रेसचे जी विचारधारा आहे की 30% महिलांना आरक्षण आहे, तर त्याप्रमाणे मला उमेदवारी मिळेल अशी मला म्हणजे निश्चिती होती, पण ती मला मिळाली नाही। काही काँग्रेस अंतर्गत वादामुळे ती मिळाली नसेल, पण मी माझ्या विचारावर ठाम होते आणि आता सुद्धा आहे आणि मी लढणार आहे, कारण ही जनतेची उमेदवारी आहे, कार्यकर्त्यांची आहे आणि त्या विचारावर मी ठाम आहे। काँग्रेस उमेदवारांच्या मुळे विभाजन होईल आपल्या, कारण काँग्रेसच्या मतांचं विभाजन होईल असं वाटतंय आपल्याला? काँग्रेस उमेदवार तुमच्या समोर आहेत? नाही, तसं काय होणार नाही, माझी लढाई भाजपशीच होईल। ठीक आहे।